नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश, प्रितेश ट्रान्सपोर्ट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवसापासून आपल्याला पोलो हायलाईनची लई रिक्वायरमेंट येत होती, तर मी बऱ्याचशा गाड्या काढल्यात आणि आज आपल्या जे मला मोटर्सचे जे सर आहेत त्यांनी आपल्याला म्हटलं की आमच्याकडे पोलो हायलाईन अवेलेबल झाले, तर त्यामुळे आपण लगेच आलो. आणि एक अल्टो गाडी आहे, ती ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये मित्रांनो गाडी आहे, तर त्यासाठी पण मी लगेच आलो. मी म्हटलं सर आपल्या चॅनलला लगेच दाखवायची, आपल्या मित्रांना रिक्वायरमेंट आहे म्हणून मी लगेच येतोय. तुम्ही थांबा तिथंच, आपण लगेच आलो आणि लगेच त्या गाड्यांचे लगेच आपण हे काढले. आता सरांकडे जो नेक्स्ट स्टॉक येणार आहे मित्रांनो, एक 7-8 दिवसात लगेच येईल, तेव्हा आपण लगेच नवीन स्टॉक पूर्ण आपण व्हिडिओ काढू त्याचा. पण आता जी रिक्वायरमेंट आपल्या सारखी येत होती पोलो हायलाईन बद्दल, तर ती गाडी आपल्याला अवेलेबल झालेली आहे म्हणून मी लगेच आलो आणि लगेच व्हिडिओ काढलाय. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे जय मल्हार मोटरमध्ये, जे की बानेरला आहे, नेक्स्ट टू बीयू भंडारी मर्सिडीजचं शोरूम आहे, त्याच्या जवळच आहे. तुम्ही तिथं आला, तुम्हाला काही चुकामुक झाली तर तुम्ही सरांना फोन करा किंवा गुगल मॅप मध्ये जय मल्हार टाका, तुम्ही ऑन स्पॉट एकदम पोहोचून जा. आणि मित्रांनो, जे पण रेट सांगितलेले आहेत त्याची अजिबात काय काळजी करू नका, फक्त आपला इथं आल्यानंतर व्हिडिओ दाखवा, रेटचे सगळे निगोशिएट प्राइस होऊन टाकतील. मी सरांशी सगळं बोललेलो आहे, ते तुम्हाला रेट सगळ्या चांगले एक लावून देतील, रेट चांगले तुम्हाला रेटचं पॅकेज देतील. तर आपण आता जय मल्हार मोटर्सचे जे मॅनेजर आहेत त्यांना भेटू. नमस्कार सर. नमस्कार सर. तर सर, आपला नेक्स्ट स्टॉक कधी येतोय ते सांगा पहिले आपल्या मित्रांना. नेक्स्ट स्टॉक हप्त्याभरात येईल नेक्स्ट स्टॉक. तर मित्रांनो, नेक्स्ट स्टॉक सगळा हप्त्याभरात येईल, तेव्हा आपण परत येऊ, सगळा व्हिडिओ काढू. आता आपल्याला मेन जो मुद्दा होता तो पोलो हायलाईन आणि ऑटोमॅटिक गाड्यांचा होता, तर आपल्याला 2-3 गाड्या भेटल्या, त्याचा आपण काढला व्हिडिओ. बघा तुम्हाला कुठली याची गाडी पसंत पडली असेल तर तुम्ही जय मल्हार मोटरला भेट द्या. रेटचा अजिबात काय काळजी करू नका, सरांनी सगळं, सर आमच्या कोण मित्र आले तर तुम्ही रेट कमी करून द्या ना, एकदम रेट मित्रांनो रिझनेबल होईल, काय रेटची काळजी करू नका. आणि गाडी याच्यातली कुठली पण आपण आता 3 गाड्या आपण कव्हर करणार नाही, तर त्या बघा तुम्ही, पसंत पडली असेल तर जय मल्हार मोटरला फोन लावा. ठीक आहे मित्रांनो, चला गाड्या बघूया. तर सर, पहिल्या पोलोची काय डिटेल्स आहेत? माझ्याकडे पोलो गाडी आहे, वल्स वॅगन कंपनी आहे, गाडी चालली आहे 86,000. आणि आपण प्राईस सांगतो तिची 480,000 सांगतोय, थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि हायलाईन म्हणजे टॉप मॉडेल आहे. तर मित्रांनो, MH12KT8784 गाडी मित्रांनो एकदम पूर्ण बघून घ्या, पोलोची हायलाईन आपल्याला मिळालेली आहे, व्हाईट रंगामध्ये गाडी आहे, MH12ची पासिंग आहे, डिझेल मध्ये मित्रांनो गाडी आहे. गाडी मित्रांनो आतमधून एकदा पूर्ण बघून घ्या, फोर डोर पॉवर विंडो, एअरबॅग वगैरे गाडीला सगळं काय येतं. पोलो हायलाईन मित्रांनो टॉप मॉडेल आहे, मागून बघून घ्या मित्रांनो, डिगी मस्त पैकी डिगी आहे, 3.5 लिटरची डिगी आहे, आरामशीर 4 बॅगा याच्यामध्ये येतील. डिझेल मध्ये मित्रांनो गाडी आहे, आपल्याला मल्हार मोटर्सनी 4,80,000 रुपये आपल्याला पोलो हायलाईनची किंमत कोट केलेली आहे, ऑन टेबल मित्रांनो कमी होईल. डिझेल मॉडेल आहे गाडीचं, एकदा आपण पूर्ण वॉकरन करून घेऊ गाडीचं. तर सर, i20 काय डिटेल्स आहेत? हो, माझ्याकडे एक i20 आहे, टॉप एंड मॉडेल आहे, ऍस्टा मॉडेल आहे, गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे, गाडी चालली आहे 86,000. आपण प्युअर डिझेल गाडी आहे और बटन स्टार्ट गाडी आहे, 6 गेअरवाली गाडी आहे. आणि आपण सांगतो त्याची प्राईस 5,80,000 सांगतोय प्राईस, ऑन टेबल निगोशिएट होईल ना, निगोशिएट होईल. तर मित्रांनो, 5,80,000 मध्ये i20 ऍस्टा मॉडेल आपल्याला मिळालेली आहे, 5,80,000 आपल्या जय मल्हार मोटरने कोट केलेली आहे, 82,000 किलोमीटर गाडी पळालेली आहे. ॲस्टा मॉडेल मित्रांनो टॉप मॉडेलमध्ये येतं, एकदम i20 ॲस्टा. मित्रांनो गाडी आता पूर्ण बघून घ्या, फोर डोर पॉवर विंडो, एअरबॅग वगैरे गाडीला सगळं काय आहे. गाडीचा मित्रांनो आपण पूर्ण एक वॉक अराउंड करू. डिझेलमध्ये गाडी आहे मित्रांनो, ॲस्टा मॉडेल i20 CRDI इंजिन आहे, CRDI इंजिनची बॅचिंग बघा, एस्टा मॉडेलची बॅचिंग बघा. मागं मित्रांनो डिगी बघा, डिगी पण हिला मोठी येते पोलोसारखी, 350 लिटरची डिगी आहे, 4 बॅगा आरामशीर बसतील. 5,80,000 आपल्याला जय मल्हार मोटरने कोट केलेली किंमत आहे. गाडी पुढून एकदा पूर्ण बघा मित्रांनो, तसं अल्टोची काय डिटेल्स आहे? हा, आपल्याकडे अल्टो आहे, VX आहे, आणि आपण फर्स्ट ओनर गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, गाडी चालली आहे 61,000. आपण जी प्राईस कोट करतोय
320,000 प्राइस कोट करतो आपण. तर मित्रांनो ॲटोमॅटिक, तर मित्रांनो MS10 मध्ये गाडी आहे, MS10 BM9776 गाडीचा नंबर आहे, आल्टो गाडी आहे, 320,000 आपल्या जय मल्लान मोटरने कोट केलेली आहे, ॲटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. पुढून एकदा मित्रांनो पूर्ण बघून घ्या, ॲटोमॅटिक ट्रान्समिशनचा गिअर बघून घ्या. पुढचे दोन पॉवर विंडो येतात या गाडीला, इनबिल्ट टेप वगैरे सगळं या गाडीमध्ये. मागून बघून घ्या सगळी गाडी, गाडीचा एक पूर्ण वॉकअराउंड करू. ॲटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो, हे बघा ॲटो गिअरशिफ्टची बॅचिंग, VXM मॉडेल आहे, टॉप मॉडेल, आल्टो K10 सिरीज मध्ये गाडी आहे. मागची डिकी बघून घ्या मित्रांनो, मागून एकदा व्ह्यू बघून घ्या पूर्ण गाडीचा, ॲटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये आल्टो K10. गाडीचा एक वॉकअराउंड करू, ₹320,000 आपल्याला जय मल्लान मोटरने कोट केलेली किंमत आहे, थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हॅलिड आहे, 61,000 किलोमीटर गाडी पळालेली आहे. ऑन टेबल मित्रांनो गाडीचे रेट कमी होऊन जातील, गाडी फक्त तुम्हाला आवडायला पाहिजे, आल्टो K10 ॲटोमॅटिक. तर मित्रांनो ह्या सगळ्या होत्या गाडीच्या डिटेल्स. मित्रांनो आज तीनच गाड्या अवेलेबल होत्या, पहिल्या आपण जो गाड्या काढल्या त्याचा. तर मित्रांनो तुम्ही प्रचंड प्रमाणात जय मल्लान मोटरला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि मित्रांनो लगेचच त्यांचा एक 7-8 दिवसात नवीन स्टॉक येतोय, त्यावर आपण सगळ्या कव्हर करू. पोलो हायलाईनची मित्रांनो बरेच वेळा मला कमेंट बॉक्समध्ये आलं, बरेच मित्रांनी आपल्या पोलो हायलाईन बद्दल सांगितलं, त्यामुळे मी जय मल्लान मोटरला आलो, मी सरांना फोन लावला की पोलो हायलाईन जर अवेलेबल करा, तर सर म्हणजे ठीक आहे अवेलेबल करून देतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला कुठली गाडी याच्यात पसंत पडली तर तुम्ही नक्की या जय मल्लान मोटरला भेट द्या, गाड्याचे प्राईस सगळे निगोशिएट होऊन जातील. सर हे तुम्हाला भेटतील, जय मल्लान मोटरला मॅनेजर असतात सर, आपले 7 दिवस शोरूम चालू असतं, 7 दिवस शोरूम चालू असतं. टायमिंग आपल्याला सकाळी टायमिंग सांगा सर, सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत शोरूम चालू आहे. तुम्ही कधी पण या, फोन करा, आणि तुम्ही कुठे चुकामुक झाली तर फोन करा, ते तुम्हाला लगेच गाईड करतील कुठे यायचं ते. आणि गुगल मॅपवर यांचं जय मल्लान मोटर्स सेट केलेलं आहे, तर तुम्ही गुगल मॅपवर जय मल्लान मोटर टाकलं बाहेर तर तुम्हाला ऑन स्पॉट जय मल्लान मोटरमध्ये तुम्ही पोहोचाल. ठीक आहे मित्रांनो, ह्या तीनच गाड्या होत्या आज, त्या कव्हर केल्या मी. आणि तुम्हाला याच्यातली कुठली पण गाडी पसंत पडली असेल, i20 ॲस्ट्रा डिझेल मोटर टॉप मॉडेलमध्ये, पोलो हायलाईन पण टॉप मॉडेलमध्ये, आणि ॲल्टो VX आहे ती पण टॉप मॉडेलमध्ये, तिन्ही गाड्या टॉप मॉडेलमध्ये होत्या. ॲल्टो ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये होती, i20 डिझेलमध्ये, आणि पोलो डिझेलमध्ये, पोलो डिझेल, i20 डिझेल, आणि ॲल्टो पेट्रोलमध्ये ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये. त्याच्या 3 पैकी कुठल्या पण गाड्या पसंत पडल्या असेल तर तुम्ही नक्की जय मल्लान मोटरला भेट द्या. ठीक आहे मित्रांनो, आता जास्त वेळ न घेतो तुमचं घेतो आणि व्हिडिओ इथे एंड करतो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.